गावठांच्या मालमत्ता विक्रीसाठी प्रमाणपत्र देण्यात यावे. पंकज रामटेके, जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर. भाजीमुचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोडे यांची मागणी. गुंगुस परिसरातील नागरिकांची गाव नमुना 8 अ वर नोंदणी आहे, त्यांना मालमत्ता विक्रीसाठी गुंगुस नगर परिषदेने प्रमाणपत्र द्यावे. तसेच ज्यांची मालमत्ता गावठाणा येथे आहे त्यांना सुद्धा आपली मालमत्ता विक्रीसाठी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव बोंगळे यांच्या सूचनेनुसार भाजीयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोडे यांनी गुंगुस नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अर्चिया जुही यांना निवेदनातून केली आहे. गुंगुस हे औद्योगिक शहर असल्याने लोकसंख्या 50,000 जवळपास आहे. नगर परिषद हद्दीतील अनेक नागरिकांची मालमत्ता गाव नमुना 8 अ वर नोंदणी आहे, तसेच गावठाण येथे आहे, परंतु प्रमाणपत्र मिळत नसल्याने त्यांना आपली मालमत्ता विक्रीसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही समस्या लक्षात घेऊन निवेदनातून मागणी करण्यात आली आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद सभापती नितुताई चौधरी, माजी ग्रामपंचायत सदस्य सुचिता लुटे, साजन गोहणे, अनंता बहादे, निरंजन डंबारे, राजेंद्र लुटे, मंगेश पचारे, असगर खान, सतीश कामतवार, निरंजन नगराळे, सुनंदा लिहितकर उपस्थित होते. गुंगुस शहरामध्ये अनेक मालमत्ता हा गाव नमुना 8 वर आहे, सोबत गावठाण सुद्धा आहे. तर याचं प्रमाणपत्र मिळल्याशिवाय खरेदी विक्रीचा व्यवहार होऊ शकत नाही. म्हणून आम्ही सर्वांनी भारतीय जनता पार्टी गुंगुसच्या माध्यमातून मागणी केली आहे की या नगर परिषदमधून आपल्याला प्रमाणपत्र देण्यात यावे. या प्रमाणपत्रावरच खरेदी विक्रीचा व्यवसाय होऊ शकणार आहे. हे प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळं अनेक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आमची मागणी आहे की लवकरात लवकर नगर परिषदने प्रमाणपत्र गाव नमुना 8 गावठाण प्रमाणपत्र देण्याची कृपा करावी.